नायजेरिया येथे एमटी हेरोइक या तेलबाहू जहाजावर 16 भारतीयांसह बंदी करून ठेवण्यात आलेल्या आपल्या मुलाची लवकरात लवकर सुटका व्हावी याकरता संपदा शिंदे ही आई मागील काही दिवस केंद्र सरकारसह राज्य सरकार आणि प्रसार माध्यमांची उंबरठे झिजवते आहे. सगळ्यांनी मिळून आपल्या मुलांच्या सुटकेकरता प्रयत्न करावेत अशी याचना त्यांनी सर्वांना केली आहे. याच मागणीसाठी संपदा शिंदे यांनी 16 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. विरार मणवेलपाडा येथील वेदश्री सोसायटीत राहणाऱ्या संपदा शिंदे यांचा मुलगा प्रणव संतोष शिंदे हा ओएस फील्ड मॅनेजमेंट या शिपिंग कंपनीत शेफ म्हणून नोकरी करतो. चेन्नई स्थित ही कंपनी नायजेरिया या ठिकाणी क्रूड ऑइल काढणाऱ्या जहाजाला सेवा देत आहे. प्रणव 18 जुलै रोजी या कंपनीत कामाला लागला होता. 9 ऑगस्ट पासून हे जहाज नायजेरियातील इक्वेटोरियल गिनी मध्ये आहे. या ठिकाणी बेकायदेशीर क्रूड ऑइल उचलले म्हणून हे जहाज नायजेरियामध्ये नजर कैदेत आहे. या जहाजावर 19 सीफेअर्स आहेत. त्यात 16 भारतीयांचा समावेश असून त्यामध्ये प्रणव हा विरारचा आहे. त्यांना नायजेरिया मेलाबो या ठिकाणी ताब्यात घेण्यात आले. गेले 3 महिने या सीफेअर्स बरोबर गैरव्यवहार करण्यात येत आहे. त्यांना अन्न पाणी दिले जात नाही. त्यांच्याकडील संपर्काची साधनेही काढून घेण्यात आले. प्रणवने ही माहिती आपल्याला फेसबुकच्या माध्यमातून दिल्याचं संपदा शिंदे यांनी सांगितलं. एकाच खोलीत जमिनीवर या सगळ्यांना बसवून ठेवलं असून त्यांची स्थिती बिकट आहे. यातील अनेक जण यामुळे आजारी पडलेले आहेत. त्यांच्यावर औषधोपचारही केले जात नाहीयेत. जहाज मालकाने दंड भरल्यानंतरही त्यांच्यावरील कायदेशीर कारवाई कमी करण्यात आलेली नाही. नवी मुंबईतील ऑल इंडिया सीफेअर्स युनियनने याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय शिपिंग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांना याबाबत पत्र लिहून या भारतीयांची लवकरात लवकर सुटका करावी अशी विनंती करण्यात आली. दरम्यान विरार या ठिकाणी राहणाऱ्या संपदा शिंदे या देखील आपल्या मुलाच्या काळजीने स्थानिक नेते मुख्यमंत्री आणि प्रसार माध्यमांच्या कार्यालयांचे उंबरठे झिजवत आहे. मात्र त्यांच्या या प्रयत्नांना म्हणावे तसे यश येत नसल्यानं त्यांनी आपल्या मुलाच्या सुटकेसाठी सर्वांनी प्रयत्न करावेत अशी कळकळीची विनंती केली आहे. नमस्ते, मैं चीफ ऑफ स्टाफ सानू जोश बोल रहा हूँ. यहाँ से हमारा एक अपडेट है. हमारे जो आने वाले लोग हैं 15 लोग, वो लोग अभी जेटी में पहुंच गया है. हम लोगों को अभी इन्फॉर्मेशन मिला है कि जहाज को यहाँ से टग बोट से बांध के खींच के नाइजीरिया लेके जाएगा. यहाँ पे अभी हम लोगों को गवर्नमेंट का हेल्प चाहिए. ये जबरदस्ती हम लोग हमारा जहाज को यहाँ से लेके जा रहे हैं. हमारा जहाज मार्शल आइलैंड में रजिस्टर्ड है. हमारा फ्लैग स्टेट को जहाज यहाँ से सेल आउट करना मना किया हुआ है. द शिप इज डिटेन्ड एज पर द Marshall Islands. We are not supposed to sail. It is an act of piracy if they are compelling to take the vessel to the Nigeria forcefully. So we need the help from the central government here. प्लीज बचा लीजिए हमें. हम लोग हाथ जोड़ रहे हैं, प्लीज बचा लीजिए. इसके बाद हम लोग को नहीं पता कि हम लोग फैमिली से मिल पाएंगे कि नहीं. प्लीज प्लीज.